गेल्या 24 वर्षांपासून बातमीची मूल्य जपत जिल्ह्यातील प्रत्येक घटना घडामोड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न बीसीसीएन न्यूजने केला आहे आणि प्रेक्षकांची विश्वासार्हता कायम ठेवत बीसीसीएन न्यूजने 25व्या वर्षात पदार्पण केलंय। त्यानिमित्त बीसीसीएन न्यूज परिवाराला खूप खूप शुभेच्छा। बूस्टर डोस निर्णयाचे फ्रंटलाईन वर्कर्सनी केलं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। यामध्ये कोरोना फ्रंटलाईन वर्कर्सना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। 60 वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल आणि 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 3 जानेवारीपासून मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे। सध्या देशात आणि राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या या तीनही घोषणांचं स्वागत या तिन्ही वर्गातील नागरिकांनी केलंय। त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुलं जे आहेत त्यांना आपण कोरोनाचं व्हॅक्सिनेशन करणार आहोत आणि त्यासाठी बहुतेक कोव्हॅक्सिनचा वापर केला जाणार आहे। त्यानंतर जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत पोलीस आरोग्य कर्मचारी किंवा महसूल कर्मचारी या सगळ्यांमध्ये एक कॉन्फिडन्स यावा किंवा त्यांना पेशंटला सामोरं जाण्यासाठी एक प्रकारचं मानसिक बल यावं म्हणून आपण 3रा डोस पंतप्रधानांनी बूस्टर डोस म्हणून मान्य केलेला आहे आणि तो देण्यात येणार आहे। तसेच 60 वर्षे वयाच्या वरील जे व्यक्ती आहेत ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा इतर प्रकारच्या व्याधी त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपण बूस्टर डोस देणार आहोत आणि ही माननीय पंतप्रधानांनी घोषणा जी केलेली आहे ती आपल्या सर्वांमध्ये एक आत्मविश्वास यावा आणि जर ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा सामना सर्व समाजाला व्यवस्थितपणे करता यावा यासाठी केलेली ही एक योजना आहे आणि तिचं स्वागतच व्हायला हवं। आम्ही या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती की ओमिक्रॉन या व्हेरियंटचा संसर्ग वाढतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जी बूस्टर डोसची घोषणा केली आहे त्याचा निश्चितच आम्हाला रुग्णांशी काम करताना जे इन्फेक्शन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे आणि या पंतप्रधानांच्या या घोषणेचं आम्ही सगळे फ्रंटलाईन वर्कर्स स्वागत करतो। फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 3रा बूस्टर डोसची घोषणा काल करण्यात आलेली आहे। फ्रंटलाईनवर काम करण्यामध्ये पोलीस विभाग हा सर्वात पुढे असतो। लॉ अँड ऑर्डर असू द्या किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले जे आदेश असतात त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस विभागावर असते म्हणून पोलीस विभाग हा सर्वात जास्त पब्लिकच्या संपर्कामध्ये येत असतो आणि त्यासाठी जी घोषणा करण्यात आलेली आहे 3रा बूस्टर डोसची ही निश्चितच पोलीस विभागासाठी या ठिकाणी चांगली आहे।